नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं ई विजन या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आज देखील आपण या व्हिडिओमध्ये काही इंग्लिश ग्रामरचे प्रश्न पाहणार आहोत। यामध्ये आयोगाने विचारलेले प्रश्न सोप्या ट्रिकच्या माध्यमातून आपण सोडवणार आहोत। या आधीचे व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसतील, तसेच लेक्चरचे व्हिडिओ पाहिले नसतील, तर लेक्चर आणि प्लस क्वेश्चन या दोन्ही प्लेलिस्टच्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत। तुम्हाला तिथे एकाच ठिकाणी सगळे व्हिडिओ पाहायला मिळतील। पहा, विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स इज करेक्ट, खालीलपैकी कुठले वाक्य हे बरोबर आहे। तर बघा, वाक्य वाचूयात आपण। इट इज मी हू हॅज डन दिस, इट इज मी हू हॅव डन दिस, इट इज आय हू हॅज डन दिस आणि इट इज आय हू हॅव डन दिस। मित्रांनो, हा नियम आपण शिकलेला आहे प्रोनाऊनच्या लेक्चरमध्ये। तुम्ही लेक्चर पाहिले नसेल तर पाहून घ्या। मग याच्यामध्ये आपण काय बघितलं की इट इज ज्यावेळेस फॉर्म्स ऑफ टू बी म्हणजे ॲम इज आर, वॉज वेअर किंवा विल बी किंवा शॅल बी हे वाक्याचं मुख्य क्रियापद म्हणून काम करतात इकडे। आता पहा, या वाक्यामध्ये इज हे मुख्य क्रियापद आहे, ह्याच्यानंतर क्रियापद नाही आहे। मग ज्यावेळेस टू बीची रूपं मुख्य क्रियापद म्हणून काम करतात, त्यावेळेस त्याच्या पुढे येणाऱ्या भागाला कॉम्प्लिमेंट म्हणतात। मग हे मी जे आहे ना, क्रियापदाची द्वितीय आहे, ऑब्जेक्टिव्ह केस आहे, ही कॉम्प्लिमेंटच्या ठिकाणी वापरली। तर लक्षात घ्या, नियम असा आहे की क्रियापद हे कॉम्प्लिमेंट म्हणून वापरताना ते प्रथमेत असावे लागते, म्हणजे नॉमिनेटिव्ह केसमध्ये असावे लागते। मग मी नसायला पाहिजे तिथं, म्हणून मी वाला हा पर्याय आणि मी वाला हा पर्याय दोन्हीसुद्धा कट झाले, तिथे पाहिजे होतं आय। आता सीमध्ये आय आहे आणि डीमध्ये पण आय आहे, मग फरक कुठे आहे? पहा, आय हू हॅज, लक्षात घ्या मित्रांनो, आयसोबत हॅज येत नाही म्हणून हे कट झालं, आयसोबत हॅव येते, इकडे हॅव आहे म्हणून ऑप्शन नंबर डी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। आलं लक्षात? पुढचा प्रश्न आहे, हॅव यू एवर हर्ड अ डॅश ऑफ द क्युनिंग फॉक्स, म्हणजे तुम्ही कोल्याबद्दल काय ऐकलेलं आहे का? तर यामध्ये टेल म्हणलं आपण, टी ए आय एल, टेल म्हणजे शेपटी, कोल्याची शेपटी थोडीच ऐकणार आहे आपण, सो हे चुकून गेलं। टेल म्हणजे सांगणे, टी एल टेल, टेल म्हणजे सांगणे। हॅव यू हर्ड अ असं विचार, तिकडे वर्ब नाही येणार, टेल म्हणजे सांगणे, इथं वर्ब आलं ऑलरेडी, त्याच्यासमोर लगेच वर्ब नाही येणार। सो टॉईल म्हणलं तर परिश्रम, हे सुद्धा नाही ऐकणार, तर टेल, ऑप्शन नंबर सी, टेल म्हणजे टी ए एल ई, टेल म्हणजे स्टोरी किंवा मराठीमध्ये त्याला कथा म्हणता येईल। मग तुम्ही कोल्याची कथा ऐकलेली आहे का? सो दॅट ऑप्शन नंबर सी इज गोइंग टू बी करेक्ट आन्सर हिअर। आलं लक्षात? पुढचा प्रश्न आहे, अन ॲक्ट ऑफ किलिंग वन्स ओन फॅमिली, म्हणजे स्वतःच्याच कुटुंबाची हत्या करणे, या शब्दसमूहासाठी खालीलपैकी कुठला एक शब्द योग्य आहे? तर ॲक्ट ऑफ किलिंग वन्स फॅमिली म्हणजे जिनोसाईड म्हणतात याला, याला म्हणतात जिनोसाईड। आणि होमोसाईड म्हणजे मित्रांनो, म्हणजे स्त्री किंवा पुरुषाचा कोणाचाही वध करणे। पॅरिसाईड म्हणजे किलिंग पॅरेंट्स, म्हणजे पालकांचा वध। आणि फिलिसाईड म्हणजे चाइल्ड, लहान मुलं जे आहेत, किलिंग चाइल्ड्स, लहान मुलांना मारणे या पद्धतीने। पुढचा प्रश्न आहे मित्रांनो आपल्यासमोर, ही डील्स डॅश ड्राय फ्रूट्स, ही डील्स ड्राय फ्रूट्स, लक्षात घ्या मित्रांनो, डील्ससोबत कधीही प्रिपोजिशन इन येतं, सो दॅट ऑप्शन नंबर एक, ही डील्स इन ड्राय फ्रूट्स, लक्षात ठेवायचं, डील्ससोबत इन येतं। पुढील प्रश्न आहे, द सॉल्ट ऑफ द अर्थ मीन्स डॅश, सॉल्ट ऑफ अर्थ म्हणजे काय, म्हणजे पृथ्वीचं मीठ म्हणजे काय? पहिलं ऑप्शन आहे बॅड पीपल, म्हणजे वाईट लोक, दुसरं आहे कुकर्स ऑफ द अर्थ, सर्व आचारी पृथ्वीतलावरील, ऑप्शन नंबर सी आहे बेस्ट लोक, चांगले लोक, आणि ऑप्शन नंबर डी आहे विक्ड पीपल, म्हणजे दुष्ट लोक। तर लक्षात ठेवा, मीठ म्हणलं की आपण आत्मा म्हणतो, म्हणजे जसं भाजीमध्ये मीठ नसतं त्यावेळेस भाजीला चव राहत नाही, तसं पृथ्वीमध्ये मीठ म्हणजे चांगले लोक, सो दॅट ऑप्शन नंबर सी इज करेक्ट आन्सर हिअर, बेस्ट पीपल। पुढील प्रश्न आहे, ही डॅश हिज फादर, टेक्स इन, टेक्स ऑफ, टेक्स डाऊन आणि टेक्स अप। टेक्स इनचा अर्थ होतो पाहुण्यांना पाहुण्यांची खुशामत करणे किंवा पाहुण्यांना त्यांची सर्व सोयी वगैरे करणे। टेक्स ऑफ म्हणलं तर एखादी जागा सोडणे, टू अबँडन। टेक्स डाऊन म्हणजे एखादी गोष्ट वरून खाली आणणे, आणि टेक्स आफ्टर म्हणजे ची काळजी घेणे किंवा चा सांभाळ करणे। सो ऑप्शन नंबर डी हे करेक्ट होऊन जाईल, ही टेक्स आफ्टर हिज फादर, म्हणजे तो त्याच्या वडिलांचा सांभाळ करतो अशा पद्धतीने। विद्यार्थी मित्रांनो, या आधीचे व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही ते सर्व व्हिडिओ पाहू शकता। धन्यवाद।
विद्यार्थी मित्रांनो, आपण जर राज्यसेवा किंवा संयुक्त पूर्वपरीक्षेची तयारी करत असाल तर आता बाहेर कुठेही जाण्याची आवश्यकता नाही. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी तसेच जे बाहेर खर्च करू शकत नाहीत अशा विद्यार्थ्यांसाठी अनअकॅडमी घेऊन आले आहे. MPSC कंबाईन कंप्रेसिव्ह प्री अँड मेन्स फाउंडेशन बॅच 2021-साठीची बॅच आहे. स्टार्टिंग फ्रॉम 8 जून 8 जूनला ही बॅच सुरू झालेली आहे. महाराष्ट्रातील सर्व नामवंत एज्युकेटर यामध्ये आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला इथे डेली सेशन मिळतील, सोबतच वीकली टेस्ट मिळतील, नोट्स मिळतील, PDF मिळतील आणि सोबतच प्रिव्हियस इयर क्वेश्चनवर ॲनालिसिस देखील होईल. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या शंका सोडवण्यासाठी डाऊट क्लिअरिंग सेशन असेल आणि बरंच काही या बॅचच्या माध्यमातून अनअकॅडमी आपल्याला प्रोव्हाइड करत आहे. सोबतच राज्यसेवेची सुद्धा बॅच आहे. मिशन राज्यसेवा 2021 प्री आणि मेन्ससाठीची ही फाउंडेशन बॅच आहे. ही बॅच 10 जूनला सुरू झालेली आहे. मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल या कोर्ससाठी बराचसा खर्च लागत आहेत, परंतु बाहेर जाते वेळी आपण ज्यावेळेस लाखो रुपये स्पर्धा परीक्षेवरती खर्च करतो, मित्रांनो या कोर्सची फीस फारच कमी आहे. मी तुम्हाला समजावून सांगतो, लक्ष द्या. मित्रांनो, 1 महिन्याचं जर सबस्क्रिप्शन तुम्ही विकत घेतलं तर 1,400 रुपये आहे. 3 महिन्याचं घेतलं 3,500, 6 महिन्याचं घेतलं 5,600, 12 महिन्याचं घेतलं तर 7,000 रुपये. ओवरऑल जर आपण विचार केला तर 24 महिन्याचं म्हणजे 2 वर्षाचं असणार आहे 8,400 रुपये फक्त. त्यातही मित्रांनो अनअकॅडमी आपल्याला सूट देत आहे. जर तुम्ही रेफरल कोड वापरत असाल तर तुम्हाला 10% डिस्काउंट यामध्ये सुद्धा मिळणार आहे. तर 10% डिस्काउंट दिल्यानंतर ओवरऑल जी फिगर होती आपली 7,560 रुपये 2 वर्षाचे, म्हणजे दिवसाला 10 रुपये 50 पैसे एवढा खर्च आहे, जो की आपला चहा किंवा नाश्त्याचा असेल मित्रांनो. आणि याच्यामध्ये महाराष्ट्रातील सर्व टॉप एज्युकेटर तुम्हाला स्वतः शिकवत आहेत. तुम्ही अनअकॅडमीचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि तिथे जे असणारे स्पेशल क्लासचे डेमो लेक्चर पाहू शकता. सोबतच हे सबस्क्रिप्शन घेत असताना मित्रांनो 7,560 रुपये म्हणजे एकदम नॉमिनल आहे, जे की आपल्याला बाहेर राहायला किंवा खायलाच पुरत नाहीत, बरोबर की नाही? तर रेफरल कोड यूज जर तुम्ही केला ट्रस्ट मी फाउंडेशन 1313 9437 तर तुम्हाला 10% डिस्काउंट यावर सुद्धा मिळेल आणि 7,560 रुपयांमध्ये 2 वर्षासाठीचं सबस्क्रिप्शन तुम्हाला मिळेल, ज्यामध्ये तुम्हाला राज्यसेवा कंबाईन हे दोन तर बॅच असतीलच, सोबतच जे काही क्रॅश कोर्सेस आहेत इकॉनॉमिकचे असतील, इंग्लिशचे असतील, प्रत्येक विषयाचे सेपरेट कोर्ससुद्धा त्यामध्ये तुम्हाला आहेत. म्हणजे एकदा का तुम्ही सबस्क्रिप्शन घेतलं तर तुम्हाला MPSC या क्षेत्रातील 100 हून अधिक एज्युकेटरचे क्लासेस तिथे मोफत बघायला मिळतील, तेही डेली लाईव्ह. तर विद्यार्थी मित्रांनो, कसलीही चिंता न करता लगेच सबस्क्रिप्शन घ्या आणि अभ्यासाला सुरुवात करा. शेड्यूल पडलेलं आहे. परीक्षांसाठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक. मित्रांनो, या कोर्ससोबत 6 महिने आणि 12 महिने तसेच 24 महिन्याचं जर तुम्ही प्लॅन घेत असाल तर यासोबत EMI सुद्धा आहे, जो की नो इंटरेस्ट असेल. तर EMI वरती तुम्हाला 6, 12 आणि 24 महिन्याचा पॅक विकत घेता येईल आणि विकत घेण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, सोबतच रेफरल कोडसुद्धा दिलेला आहे. आणि काही अडचण आल्यास व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता. धन्यवाद.